नमस्कार बालकांनो, आज आपण बंदिस्त व खुल्या आकृत्या पाहणार आहोत। आता या ठिकाणी आपल्या समोर एक ड्रॉइंग दिसते, चित्र दिसतात। आता आपण प्रथमतः या पहिल्या चित्राचं वर्णन करूया। या ठिकाणी या चित्रामध्ये आपल्याला सर्व बाजू बंद दिसतात आणि त्यामध्ये एक बिंदू आहे अ, आणि या चित्राच्या बाहेर ब आणि क असे दोन बिंदू आहेत। समजा मला या अ या बिंदूला ब या बिंदूला जोडायचं आहे आणि या अ या बिंदूला क या बिंदूला जोडायचं आहे, तर ज्यावेळेस मी जोडील एखाद्या रेषेने तेव्हा मात्र मला या आकृतीला स्पर्श केल्याशिवाय पर्याय नाही। या आकृतीला मला स्पर्शच करावा लागेल, तेव्हा हे बिंदू जे बाहेर बिंदू आहेत ते आकृतीच्या मधील बिंदूशी जोडले जातील। मला ह्या ही जी आकृती आहे ही आकृती सर्व बाजूंनी बंद आहे, म्हणून अशा आकृतीला आपण बंदिस्त आकृती असे म्हणतो। जर जोडायचा प्रयत्न केला तर मात्र ह्या आकृतीच्या ह्या ज्या बंद बाजू आहेत त्याला मात्र आपल्याला स्पर्श करावा लागेल। आणि आपण दुसरं चित्र पाहू। या दुसऱ्या चित्रामध्ये या आकृतीमध्ये प हा बिंदू आहे, बाहेरील बाजूस म आणि फ बिंदू आहे, आणि मला जर ह्या आकृतीच्या आतील बिंदूला बाहेरील बिंदूशी जर जोडायचं असेल तर मी सहज जोडू शकतो, कारण या ठिकाणी मला एक वाट मिळालेली आहे। ही आकृती जी आहे ती पूर्णपणे बंद नाही, ही खुली आकृती आहे, आणि ह्या खुल्या आकृतीमुळे या ठिकाणी या जागेतून मी प या बिंदूला फ या बिंदूशी जोडू शकतो, प या बिंदूला या म या बिंदूशी जोडू शकतो। मग अशी जर आकृती असेल जी सर्व बाजूने बंद नसेल त्या आकृतीला आपण खुली आकृती असे म्हणतो। आणि जर सर्व बाजू त्या आकृतीच्या बंद असतील तर त्या आकृतीला आपण बंदिस्त आकृती असे म्हणतो। रेष काढली असता कोणत्याही बिंदूला जोडायचं म्हटलं तर बंदिस्त आकृतीमध्ये ते बिंदू जोडता येत नाही, स्पर्श करावाच लागतो। पण खुल्या आकृतीमध्ये मात्र आतील बिंदू आणि बाहेरील बिंदू हे जोडले जाऊ शकतात, त्याला आकृतीला मूळ आकृतीला स्पर्श करण्याची काही गरज नाही, खुली असते ती। म्हणून अशा आकृतींना आपण बंदिस्त आणि खुली आकृती अशा पद्धतीने म्हणतो। धन्यवाद।